कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथून जवळच असलेल्या माळरानावर बौर येथील शेतकरी रमेश सीताराम महाजन यांच्या शेतात शेळ्या, गाई, म्हैस ही पाळीव प्राणी असून बौर शिवारात दुपारी 1:30 सुमारास बिबट्यानं शेळीवर हल्ला करून शेळीचे लचके तोडून ठार केला आहे. बिबट्या बौर शिवारात शिरल्यानं गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वनपाल ए शिकरे संतोष कचरे या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांनी घटनेची माहिती दिली असता वन कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याने शेळीला ठार केले. ती जागा बघून ट्रॅप कॅमेरे लावून वन कर्मचारी आणि गावकऱ्यांनी सायंकाळपर्यंत पाहणी केली असता वनविभागानं गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच कांडली भोसी शेवळा शिवारात बिबट्याचा वावर दिसून आला होता. रमेश सीताराम महाजन पोलीस पाटील दररोजप्रमाणे काल शनिवारी मी शेळ्या चारण्यासाठी गेलो. माझ्याकडे 2 शेळ्या व 4 पिल्ले आहेत. मी शेळ्या चरत असतेवेळेस गहूला पाणी लावलं होतं भिजत असतेवेळेस, तर माझ्याकडे 3 पिले पळत आले व 1 पिलू दिसत नसल्यामुळं मी काय झालं पिलू म्हणून पाहत संशय आला म्हणून मी पाहत गेलो. तर आजूबाजूचा समजा परिसर पाहिला तर कुठं सापडलं होतं 1 पिलू, तर 400-500 फूट अंतरावर पूर्वेस दिशेस डोंगराच्या दिशेने मी पाहत गेलो असता तर अर्धा भाग मला पिल्याचा साप दिसला व दिसल्यानंतर खालेला. तर मी आजूबाजूच्या शेतकऱ्याला बोलवलं व बोलून आल्यावर त्याची चौकशी केली. तशी बिबट्याचा पाय स्टॅम्प उमटला होता व बिबट्याच खाला असेल असा माझा संशय आहे, कारण आमच्या भागामध्ये बिबट्या आजूबाजूच्या जवळपासच्या खेड्यामध्ये फिरत आहे म्हणून अशी चर्चा होत आहे. व बिबट्याची दंश आमच्या जवळपासच्या खेड्यामध्ये फार पसरले, दहशत पसरल्यामुळे आम्हाला शेतात राहायची सुद्धा भीती वाटत आहे. गोविंद देशमुख, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळमनुरी.